लोकांची नाराजी त्या साईडला जास्ती असल्यामुळे गेल्या 2.5 वर्षाचा यांचा कारभार पाहिलाय. रस्त्याच्या पलीकडे मला नाही वाटत ते 12.5 वर्षात एकदा तरी आले आहेत, त्यामुळे त्यांनी धास्ती घेतलेली आहे की इथं सचिन भाऊ म्हणजे उद्धव साहेब उभे राहिलेले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार रस्त्याच्या पलीकडे आलेच नाहीत पासून ते थेट सचिन दोडके म्हणजे उद्धव ठाकरे खडकवासल्यात उभे राहिले आहेत. इथपर्यंत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपला भावना व्यक्त केल्या. यावेळी महायुतीच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका देखील केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके यांची बालाजीनगर भागात हजारोंच्या उपस्थितीत अभूतपूर्व पदयात्रा पार पडली, त्यानंतर ते बोलत होते. पव्यात नेमकं कोण काय म्हणालंय आणि याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये. रणनीती कशी असणार आहे तुमची या भागामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्ही कसं प्रयत्न करणार? आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन होम टू होम आम्ही प्रचार करतोय. सगळी आमची टीम सगळी एकदम सज्ज आहे आणि होम टू होम जाऊन आम्ही जाऊन सगळेजण प्रचार करतो. तुम्हाला कितपत खात्री वाटते सचिन दोडके निवडून? 100% आम्हाला 100% गॅरंटी आहे, कारण की लोकांचा प्रतिसादच एवढा चांगला आहे आणि लोकांचं तोंडातनं आम्ही बोलायच्या अगोदरच लोक म्हणतात आम्ही सचिन भाऊ दोडक्यांना निवडून देणार. विकास कामं सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉर्ट आउट होतील? 100% लोकांची नाराजी त्या साईडला जास्ती असल्यामुळं लोक आमच्या न जाता लोकांचा आमच्या नेत्यावर जास्ती भरोसा आहे. काय शिवसेनेची कशी भूमिका आहे? आमचे पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आपल्या सर्वांनी सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीचं काम करायचे आणि प्रत्येक उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असला तरी तो महाविकास आघाडीचा उमेदवार या भूमिकेतून त्या ठिकाणी काम करायचं शिवसेनेचा आदेश आहे आणि त्या आदेशाचं पालन आमचा सर्व शिवसैनिक या ठिकाणी करताना दिसत. खरं म्हणजे खडकवासला मतदारसंघामध्ये शिवसेनेचं प्राबल्य नेहमीच जास्त आहे. यावेळेस शिवसेना जरी विभागली असेल तरी ठाकरे गटाकडे सर्वात जास्त शिवसैनिक आहेत, तर यांची संपूर्ण ताकद कशा पद्धतीने वापरली जाते, काय रणनीती आहे? आमचा प्रत्येक शिवसैनिक आज कार्यरत झालेला आहे. लोकसभेला ज्या धडाडीने ज्या त्वेषाने आम्ही काम त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या दुप्पट काम विधानसभेला या ठिकाणी चालू दिसते. आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरलेला आहे, घराघरापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोहोचायचं काम करत आहे आणि या भागामध्ये खडकवासलामध्ये मागच्या निवडणुकीला जी काही कमी पडलेली होती ती शिवसेना यावेळेस नक्कीच भरून काढेल ह्याची आम्ही खात्री देतो. शिवसेनेच्या वतीने नागरिकांना आवाहन? शिवसेनेच्या वतीने आम्ही नागरिकांना असं आवाहन करतो की आपण गेल्या 2.5 वर्षाचा यांचा कारभार पाहिलाय. महाराष्ट्र संपूर्ण यांनी धुवून काढलेला आहे, धुवून काढले खाल्लेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. महाराष्ट्राची तिजोरी खाली ज्या ठिकाणी झालेली आहे, GDP खाली घसरलेला आहे. आपण जर पाहिलं तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात एवढी वाताहत कधी झाली नव्हती, तेवढी वाताहत या 2 वर्षामध्ये झालेली आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे आणि ह्याला जर थांबवायचं असेल तर लोकांनी परिवर्तनाला साथ दिली पाहिजे असं मी लोकांना आवाहन करतो की ज्या काही भूल थापा आहेत, जी दिशाभूल आहे, त्याला लोकांनी बळी पडू नये. निवडणुकीचा जुमला जो आहे या जुमलेला कुठल्याही प्रकारे लोकांनी बळी पडू नये असं लोकांना आवाहन करतो आणि सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असं या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो. तर धनकवडीमध्ये खरं म्हणजे विद्यमान आमदारांच्या घरच्या मैदानावर ही भव्य रॅली काढण्यात आली, याकडे खरंच धनकवडीकर आश्चर्यचकित आहेत, पाहत आहेत. तर कशी म्हणजे या रॅलीची तयारी झाली आणि कितीच लीड भाऊन तुम्ही आता धनकवडीकर? आता जे सध्याचे आमदार आहेत, मी सुज्ञ बालाजीनगर मधलाच मी नागरिक आहे. रस्त्याच्या पलीकडे मला नाही वाटत ते 12.5 वर्षात एकदा तरी आले आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमच्या प्रकारे बालाजीनगर धनकवडीच्या ह्याच्यामध्ये कुठलंही काम केलेलं नाही, काय नाही, त्याच्याबद्दलचा सगळा आत्ताचा हे जे आत्ता रॅलीमध्ये जे सगळे सहभागी झाले होते ते सर्व सर्व मतदार आहेत. एक सुद्धा बाहेरचा पेड असा कोणी माणूस नव्हता की लेडीज नव्हती. प्रत्येकाच्या मनात राग आहे की बाबा आपले काम आता जसे सचिनजींनी सांगितलं की बाबा प्रत्येकाला घराच्या अनधिकृत इथं बांधकामं झालेली आहेत, त्या अनधिकृत बांधकामाचे कुठं कोणाच्याकडे खरेदी करता नाहीयेत, कुणाचे अग्रीमेंट नाहीयेत, कुणाच्या लग्नाला लग्नाला करायला काय लोन काढायला गेले तर बँकेतनं लोन मिळत नाहीये, ह्याच्या सर्वांचा त्रास लोकांना झालेला आहे आणि ह्या लोकांना कधी त्यांनी मदत केलेली नाहीये.
मतदार आता स्वतःच नागरिक शून्य झालेले आहेत, त्यांनी स्वतःहून तुम्ही आता पाहिलेलं आहे की रॅली मध्ये ते स्वतःहून उतरलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या मतदारांकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला स्वतःच कळून येईल. आजच्या रॅलीकडे कसं पाहताय? खूप अभूतपूर्व रॅली झाली आणि धनकवडी परिसरामध्ये होते आणि तुम्ही या रॅलीचं सर्वांनी नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीने रणनीती असणार आहे आणि काय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काम करणार? मतदारांना आता दुसरा चान्स आलेला आहे स्थानिक आमदारांना घरी बसवण्याचा, कारण की मागच्या वर्षी आमचा निसटता विजय झालेला आहे आणि या वर्षी आम्ही 100% सांगतो या वर्षी विजय आपलाच आहे, कारण आज यावेळेस आम्हाला बटन मिळाले 1 नंबरचं, त्यामुळे आम्ही या वर्षी 1 नंबरलाच राहणार आहे. त्यामुळे त्यांनी धास्ती घेतलेली आहे आणि त्यांची आता त्यांनी रणनीती काय करतील ते त्यांना माहिती. मतदारांना आव्हान करतो की 12.5-13 वर्षामध्ये स्थानिक आमदारांनी आमच्यासाठी काय केलं? कुठल्याच प्रकारच्या योजना नाही, स्वयंरोजगार नाही, महिलांच्या सबलीकरणाचं कुठलंच काम त्यांनी केलेलं नाहीये. त्यासाठी मी नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी या वर्षी आमदारकीचा चेहरा बदलला पाहिजे आणि सचिनदादांना आमदार केलं पाहिजे. काही खरं म्हणजे आज महिलांची संख्या खूप जास्त आहे. भाजप पक्षाकडून ज्या योजना राबवण्यात आल्या त्याबद्दल बाहेरची जी भूमिका आहे, समजा महिला सुरक्षित या गोष्टीकडे आपण कशा पद्धतीने महिलांमध्ये जनजागृती करताय आणि महिलांशी कसा संवाद साधताय? महिलांची सगळ्यात प्रथम मला ही गोष्ट सांगायची की ह्या गेल्या 10 वर्षामध्ये महिलांची सुरक्षितेचा जो विषय आहे तो अतिशय त्याचा दर्जा खालावलेला आहे. महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहिलेली नाही. तर हे सांगताना आम्हाला खूप वाईट वाटतंय की जसं की महाराष्ट्र हा आम्ही असं समजतो की शिवाजी महाराजांचं आम्ही कर्तृत्व सांगतो किंवा आम्ही त्यांना पूजतो, तर ह्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित राहिलेली नाहीये. बरं, हे असताना तिला दरवाढीचा सामना करायला लागतो. जसं सिलेंडरची वाढ झालीये, घरातल्या आपलं जे काही सामान असतं किरकोळ लागणारं त्याच्यात खूप प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे, इतक्या सगळ्या प्रश्नांना ती महिला उत्तर देत असते. त्या प्रमाणामध्ये त्यांना जे काही तुम्ही सांगताय की आम्ही 1500 रुपये देतो त्याचा काहीही उपयोग होत नाहीये, त्याच्याऐवजी महिलांचं सक्षमीकरण करा, त्यांच्या हातांना रोजगार द्या तर त्या खुश होतील. खरं म्हणजे आज सुप्रियाताईने देखील मतदारांना आवाहन केलं की सचिन भाऊंच्या मागे पाठीमागे काम उभे राहा आणि त्यांना स्वतः आवाहन केलं की ज्या पद्धतीने काही मागील दिवसामध्ये बंदुकीचा धाक दाखवण्यात आला एका प्रवाशाला, तर अशा घटनेला आळा बसेल, तर या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहताय आणि मतदारांना काय सांगाल? मतदारांना मी हे सांगू इच्छिते की मी माझ्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून खडकवासल्यातल्या पूर्ण मतदारांना हे सांगू इच्छिते की इथं सचिन भाऊ म्हणजे उद्धव साहेब उभे राहिलेले आहेत आणि आम्ही शिवसेना त्या ताकदीने उभे राहिलेलो आहे की सांगायला की हा बदल निश्चित घडला पाहिजे जिथे महिला सुरक्षित राहील. हा पूर्ण महाविकास आघाडीचा हा विजय घडवून आणायचा आहे आपल्याला आणि त्यासाठी सगळ्यांबरोबर आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे राहिलेलो आहोत आणि सचिन भाऊंचा विजय हा नक्कीच होणार आहे आणि महिला समृद्ध होणार आहे